बरोबर। तर रविकिरण सर, हे झालं भाजपचं, पण या सगळ्याच्यात राज्यपालांची भूमिका किती महत्वाची आहे? त्यांच्या हातात नेमकी कुठली सूत्र आहेत? राज्यपालांच्या कार्यकक्षेत कोणते अधिकार आहेत? ते काय करू शकतात या सगळ्या पेच प्रसंगात? राजभवन हे अतिशय महत्वाचं केंद्र आहे, राज्यामध्ये संवैधानिक पद्धतीने काम चाललं पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी राज्यपालांवर राज्य घटनेने दिलेली आहे। कुठल्याही प्रकारची अस्थिरता राजभवन मान्य करू शकत नाही। सरकारच्या प्रत्येक कृतीला राज्यपालांचा आशीर्वाद आहे किंवा सरकार राज्यपालांची मान्यता असं गृहीत धरलं जातं। त्यामुळे राज्यपाल महोदय गेले 8 दिवस फारसं काही बोललेले नाही आहेत, यात खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे। आज ते काल रुग्णालयातून आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी केल्या आणि आजही त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षित होतं पण ते बोलत नाही आहेत। खरं तर ते या सरकारला विचारू शकतात की तुमच्याकडे पाठबळ आहे का, तुमचे सदस्य कुठे गेले, अगर मंत्री महोदय कुठे आहेत तुमच्या मंत्रिमंडळातले, त्यामुळे तुम्ही काय पर्याय देणार आहात, किंवा तुमच्याजवळ संख्याबळ नसेल तर मी माझ्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळायला, म्हणजे ते मोकळे आहेत, ते त्यांना म्हणजे कुणाच्या परवानगीची सुद्धा गरज नाही। केंद्राचे ते राज्यातले थेट प्रतिनिधी आहेत आणि राज्यातल्या जनतेला एक चांगलं सरकार सतत सत्तेवर असलेलं लोकशाही मार्गाने प्रक्रियेने आलेलं हे दिसलं पाहिजे, हे दाखवण्याची जबाबदारी राज्यघटनेनं राज्यपालांवर दिलेली आहे। त्यामुळे ते कधीही सरकारला विचारू शकतात, ते का विचारत नाहीत हे अजून कळलेलं नाही। आजही त्यांनी विचारायला हवं होतं पण त्यांनी विचारलेलं नाही। आज बघूया आपण, आता भाजपाचे नेते एवढे गेल्यानंतर काय विरोधी पक्ष त्यांना नेमकं काय सांगतो, काय त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतो का, किंवा ते काही त्याच्यावर काही वाद म्हणजे वादविवाद करू इच्छितात का, आणि त्यानंतर राजभवन काय पावलं उचलतं हे आपल्याला आता मला वाटतं की काहीतरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। अगदी बरोबर आहे। आणि राज्यातल्या सगळ्या राजकारणाचा जे काही आपण अंक बघतोय, राजकीय नाट्याचा अंक बघतोय, त्या आता राजभवनातून देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे। रविकिरण सर तुम्ही सोबत राहाज, आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे। गणेश, देवेंद्र फडणवीस सातत्यानं दिल्ली वाऱ्या करतायत, आज सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांची भेट, अमित शहांची भेट, मग मुंबईत सागर बंगल्यावर बैठक, आणि आता राजभवनात देवेंद्र फडणवीस भाजप नेत्यांसोबत गेले आहेत। गणेश, सौरभ, अत्यंत महत्वाची घडामोड आहे आणि शक्यता आहे की ज्या प्रकारे राज्य सरकारमध्ये राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याविषयी